आज आपण घेऊन आलेलो आहोत डिग्रीचे असे काही सेंटेंस जे की तुम्हाला एसएससी बोर्ड मध्ये 1 ते 2 मार्क घट करू शकतात. बघा डिग्रीचे आपण काही पार्ट फर्स्ट आणि सेकंड पार्ट पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह डिग्री कसं करायचं आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह मध्ये कसं करायचं हे आपण व्हिडिओचे पार्ट अपलोड केलेले आहोत आपल्या चॅनलवर. हे जर तुम्ही बघितलं नसाल तर आपल्या चॅनलवर जा आणि बघा. ठीक आहे, जर तुम्ही बघितला असाल तो व्हिडिओ तर खूपच चांगला आहे कारण तुम्हाला खूप लवकर समजून जाईल. पण जर नाही बघितला तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. बघा पॉझिटिव्ह डिग्री सेंटेन्स आहे का नाही हे कसं बघायचं. बघा पॉझिटिव्ह डिग्रीचं आणि काय फॉर्म्युला येणार बघा. सब्जेक्ट आहे ना, हा सॉरी ऍडजेक्टिव्ह आहे ना, ऍडजेक्टिव्हच्या अगोदर ॲज लागेल, त्यानंतर ऍडजेक्टिव्ह येईल, त्यानंतर ॲड लागेल. बघा अजून एक सो लागेल, ऍडजेक्टिव्ह लागेल, ॲज लागेल. हे जेव्हा जेव्हा तुम्हाला सेंटेन्समध्ये दिसतात ना तेव्हा काय असेल, पॉझिटिव्ह डिग्री असेल. बस पॉझिटिव्ह डिग्रीच्या मध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये करून टाकायचं. बस खलास काय आहे ना. बघा आणि कंपॅरेटिव्ह डिग्री कसं आहे हे कसं ओळखायचं. बघा कंपॅरेटिव्ह डिग्रीची पण खूप भारी प्रॉब्लेम आहे. ऍडजेक्टिव्हला ER लागेल, ऍडजेक्टिव्हला काय लागेल, ER लागेल किंवा ऍडजेक्टिव्हलाच ER लागेल. बघा आणि ऍडजेक्टिव्हच्या नंतर काय लागेल ते आहे. बघा कसंही काय नाही ते मी सांगितो, फक्त तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा. बघा पहिला आहे सेंटेन्स आपचा शी इज नॉट टॉलर दॅन हर सिस्टर. शी इज नॉट टॉलर दॅन हर सिस्टर. बघा दोन सब्जेक्ट दिलेले आहेत शी आणि दुसरा सब्जेक्ट आहे काय आहे सिस्टर आहे हर सिस्टर आहे ना. बघा हर सिस्टर आणि शी हे दोन सब्जेक्ट आहेत. पहिलं सब्जेक्ट शोधायचं शी आणि दोन, दुसरं काय हर सिस्टर, दोन सब्जेक्ट आहेत. जो जे शेवटचा जो सब्जेक्ट आहे ना जो लास्टचा सब्जेक्ट आहे त्याला अगोदर आणायचा आहे. देखो नाव काय करेंगे आप हर सिस्टर. नाव नाव काय आएगा सब्जेक्ट के सब्जेक्टच्या नंतर काय लागेल आपल्यासाठी हेल्पिंग वर्ब लागेल. हेल्पिंग वर्ब काय आहे देखो हेल्पिंग वर्ब काय लागेल हर सिस्टर आहे. हर सिस्टरच्या नंतर काय लागेल हर सिस्टरच्या नंतर काय लागेल इज लागेल. कारण कारण माहित आहे का नाही ठीक आहे माहित नसेल तरी सांगायचं. हर सिस्टर हर सिस्टरच्या नंतर इज लागेल आहे. पॉझिटिव्ह डिग्री असेल पॉझिटिव्ह डिग्री आहे का नाही हे बघितलंय का तुम्ही पहिलं. शी इज नॉट टॉलर दॅन ER लागितलं आहे. काय लागलं आहे ER आणि दॅन लागितलं आहे म्हणजे काय कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. कंपॅरेटिव्ह डिग्रीचं कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री मध्ये करायचं आहे का नाही. बघा पॉझिटिव्ह डिग्री करण्यासाठी आपल्याला जो फॉर्म्युला दिलेला आहे ॲज प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस ॲज हा जो फॉर्म्युला आहे ॲज ॲज प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस ॲज हा तुम्हाला काय दिलेला आहे फॉर्म्युला दिलेला आहे. बरोबर आहे. हर सिस्टर इज काय लागेल त्यानंतर ॲज हॅलो डॉलरच्या ॲज आहे ER काढून टाकायचं आहे आपल्याला. विद्यार्थी मित्रांनो काय करायचं ER काढून टाकायचं आहे. काय काढून टाकायचं आहे बघ पॉझिटिव्ह डिग्रीच्या नंतर ER लागायचे का फॉर्म्युल्यामध्ये नाही. हर सिस्टर इज टॉल ॲज दॅन पण काढून टाकायचा आहे कारण तो कशामधला आहे कंपॅरेटिव्ह डिग्री मधला आहे. दॅनला काढून टाका आणि नॉटला पण काढून टाकायचा आहे. कारण का तुम्हाला वाटत असेल नॉट कुठे गेलं. जेव्हा ही सेंटेन्स निगेटिव्ह असेल तेव्हा पॉझिटिव्ह करायचं आणि जेव्हा पॉझिटिव्ह असेल तेव्हा निगेटिव्ह करायचं. बस सिम्पल तीन फॉर्म्युले यायचा पॉझिटिव्ह पॉझिटिव्हची कंपॅरेटिव्ह करा कंपॅरेटिव्हची पॉझिटिव्ह करा. पण काय लक्षात ठेवायचं पॉझिटिव्ह आहे का सेंटेन्स हा पॉझिटिव्ह तर वेगळा झाला पण नॉट नॉट निगेटिव्ह या पॉझिटिव्ह. हर सिस्टर इज ॲज टॉल ॲज आलं. त्यानंतर काय शी बस हो का हर सिस्टर जो जे शेवटचा सब्जेक्ट आहे त्याला अगोदर आणल्या. त्यानंतर रिमूव्हर त्यानंतर काय पॉझिटिव्ह डिग्रीचा फॉर्म्युला त्यानंतर जो पहिला सब्जेक्ट आहे त्याला शेवट झालं. हा पहिला झाला. दुसरा बघा फ्रेंच इज नॉट मोर इम्पॉर्टंट दॅन इंग्लिश. फ्रेंच इज नॉट मोर इम्पॉर्टंट दॅन इंग्लिश. मोर आलेला आहे ऍडजेक्टिव्हच्या जर अगोदर मोर जरी आलेला असेल तर तो कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. काय आहे ऍडजेक्टिव्हच्या
अगोदर जरी मोर आलेला असेल तर तो कंपेरेटिव डिग्री आहे. कंपेरेटिव डिग्री फ्रेंच इज नॉट मोर आलेला आहे. काढायचा आहे आपल्याला. त्यानंतर जो शेवटचा सब्जेक्ट आहे इंग्लिश. काढायचं इंग्लिश इंग्लिश ची स्पीड माहितीच असेल तुम्हाला. माहित नसेल तरी बघून घ्यायचं. इंग्लिश इंग्लिशच्या नंतर इज मोर मॅन इंग्लिश इज. आता बघा सेंटेन्स काय आहे. निगेटिव्ह आहे. निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करायचं आहे. नॉटला काढून टाकायचं आहे. शी इज पण नॉटला तर काढून टाकल्या. मोरलाही काढून टाकल्या. मोर इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंटच्या अगोदर सो लावायचं किंवा ॲज लावायचं. English is so important. English is so important as. जो शेवटचा सब्जेक्ट आहे त्याला अगोदर लिहायचा. शेवटचा सब्जेक्ट काय आहे फ्रेंच. बस हो का. सिंपलचा फंडा आहे की हा फंडा देख आहे. दोन सब्जेक्ट आहेत फ्रेंच आणि इंग्लिश. हे तुम्हाला दोन सब्जेक्ट दिलेले आहेत. बघा फ्रेंच आहे आणि इंग्लिश आहे. जो शेवटचा सब्जेक्ट आहे त्याला अगोदर लिहिल्या लिहिल्या. त्यानंतर काय करायचं आहे बेटा. हेल्पिंग वर्ब काय आहे. इज आहे. तो इज ला लिहून टाकायचं आहे तिथं. सब्जेक्टच्या नंतर जर हेल्पिंग वर्ब हेल्पिंग वर्बला तर टाकावाच लागेल आपल्याला ना. इंग्लिश इज. बघा बघा आता सो हा पॉझिटिव्ह डिग्रीचा फॉर्म्युला आहे. पण इथं काय होतो. नॉट आणि मोर होतो. मोर ऍडजेक्टिव्हच्या जर अगोदर मोर आलेला असेल तर तो कोणत्या डिग्री होईल. कंपेरेटिव्ह डिग्री होईल का नाही. मग मोरला काढले आपण आणि नॉटलाही काढल्या. नॉटला का काढल्या. कारण सेंटेन्स कशामध्ये होतो. निगेटिव्हमध्ये होतो. निगेटिव्ह कशामध्ये करायचं होतं. पॉझिटिव्हमध्ये करायचं होतं. नॉटला काढल्या. इंग्लिश इज सो इम्पॉर्टंट ॲज फ्रेंच. फ्रेंच कसं जो पहिला सब्जेक्ट आहे तोला कुठे आणायचा आहे. फ्रेंचमध्ये आणायचं. इझी मेथड आहे. फॉर्म्युला बघा. फॉर्म्युला जर तुम्ही पाठ केला किंवा लक्षात जरी ठेवितला तर तुम्हाला 1 ते 2 मार्क एस एस सी बोर्ड असो कोणतेही एक्झाम असो तुम्ही मिळवू शकता. किती मार्क. 1 ते 2 मार्क. आत्ता जो आलेला आहे पुणे इज नॉट सो बिग ॲज मुंबई. पुणे इज नॉट पहिला सब्जेक्ट. पुणे म्हणजे दुसरा सब्जेक्ट आहे मुंबई. ठीक आहे. पुणे और मुंबई. मुंबई को मुंबई मुंबईला कुठे आणायचं आहे. अगोदर मुंबईला अगोदर आणल्या. नाऊ स्टुडंट्स नाऊ काय करायचं आहे. मुंबई. मुंबईच्या नंतर काय येईल इज. मुंबई इज नॉट आहे. नॉटला पण काढून टाका. चल नॉटला काढून टाकायचं. निगेटिव्हचं सेंटेन्स आहे आपण. नॉटला काढून टाकायचं. काय आहे. त्यानंतर सो आणि काय आणि ॲज आलेला. सेंटेन्स कोणता आहे. सेंटेन्स कोणता आहे. सो आणि ॲज. सो आणि ॲज कोणता आहे. पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्हला कशामध्ये करायचं आहे. कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये. कंपेरेटिव्ह डिग्री करायचा फॉर्म्युला काय आहे बघा. बिग आहे. बिगर. बिगला काय लागेल. ई आर लागेल. मुंबई इज बिगर. उसके बाद क्या लगेगा भाई. ध्यान लगेगा. ध्यान क्यों लगेगा. जेव्हा आपल्याला करायचं असते काय असते. कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये ध्यान येणारच ना. मुंबई इज बिगर दॅन. हा तर असेलच. मुंबई इज बिगर दॅन. सो पण काढल्या आणि ॲज पण काढल्या. आता राहिले का पहिला सब्जेक्ट पुणे. सिंपल ना. नाही सिंपल देव. पुणे पहिला सब्जेक्ट. सेकंड सब्जेक्ट काय आहे. मुंबई. फर्स्ट सब्जेक्ट पुणे. सेकंड सब्जेक्ट मुंबई. सेकंड सब्जेक्ट आहे ना. लास्ट सब्जेक्ट. लास्ट सब्जेक्ट को कुठे आणायचं आपल्याला. पहिला सब्जेक्ट आणल्या. त्यानंतर हेल्पिंग वर्ब इज आणि कंपेरेटिव्हचा फॉर्म्युला ई आर आणि त्यानंतर दॅन. ई आर लागेल. मुंबई इज बिगर दॅन पुणे. आता आलेलं आहे अमिताभ इज टॉलर दॅन जया. जय काय आलेलं आहे. नाव आलेलं आहे. जयाला अगोदर आणायचं आहे. दोन सब्जेक्ट आहेत अमिताभ आणि जया. हा दोन सब्जेक्ट आहेत. शेवटचा सब्जेक्टला अगोदर लिहायचा. सिंपलचा फंडा आहे. जया जया लिहायचं. लिहायचं काय नाही फ्रेंड्स. जया सब्जेक्ट इज हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब कडे लक्ष द्यायचं. जेव्हा तिथं सिंग्युलर आहे प्लुरल जर असेल तर कोणता सब्जेक्ट कोणता हेल्पिंग वर्ब वापरायचा आहे आपल्याला. कोणता वापरायचा आहे ते तुमच्यानुसार व्हायचं आहे. आर वापरणार की हा. सेंटेन्स नुसार वापरायचा आहे. जया इज. आता बघा आता आलेला आहे मोठा फॉर्म्युला.
पॉजिटिव है का नेगेटिव है, अमिताभ इज टॉलर दैन जया, नॉट अल्ड आहे का तर नॉट टाकायचं आहे आपल्याला, टाकायचं आहे का नाही, अमिताभ इज नॉट अल्ड का नाही तर नॉट टाकायचं आहे, जया इज नॉट टॉलर अल्ड आहे आणि दैन अल्ड आहे, काढून टाकायचं आहे, काय करायचं, ईआर आणि दैन करायचं, काढायचं का नाही, ईआर पण काढून टाकायचं आणि दैन पण काढून टाकायचं, जया इज नॉट टॉलर चं काय होणार, टॉल होणार का नाही, जया इज नॉट टॉल आले है बघा, जया इज नॉट टॉल, आता काय आलं, आता काय आलेलं, फक्त आणि फक्त पहिला सब्जेक्ट, पहिला सब्जेक्ट आणि हा सेकंड सब्जेक्ट होता ना, फर्स्ट सब्जेक्ट आणि सेकंड सब्जेक्ट, फर्स्ट सब्जेक्ट कुठे लिहायचं आहे, शेवटला लिहायचं आहे, जया इज नॉट टॉल अमिताभ झालं, देखा बघा, जया इज नॉट टॉल अमिताभ, इतकं कसं आलं बघा, नॉट कशामुळे टाकितलं नॉट का, अमिताभ इज टॉलर दॅन जया, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, निगेटिव्ह मध्ये, पण निगेटिव्ह करण्यासाठी दोन सब्जेक्ट दोन शब्द वापरले जातात आपण, नॉट आणि नेवर, मोस्टली कोणता यूज करायचा आहे, नॉट, आणि जरी तुम्हाला सेंटेन्स मध्ये नेवर जरी दिला असेल तर तो सेंटेन्स कोणता होतो, निगेटिव्ह होतो, निगेटिव्हचं पॉझिटिव्हच करायचं, मी पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करायचं, जया इज नॉट टॉल अमिताभ, हा झालेला आहे तुमच्यासाठी चार सेंटेन्स, पहिला सेंटेन्स कोणता होता, शी इज नॉट टॉलर दॅन हर सिस्टर, यामध्ये काय होतं बघा, फर्स्ट जो सब्जेक्ट होता शी होता आणि दुसरा सब्जेक्ट काय होता, हर सिस्टर होता, होता जो शेवटचा सब्जेक्ट आहे त्याला कुठे लिहायचं आहे आपल्याला, पहिल्या सुरुवातीला हर सिस्टर, त्यानंतर काय लागेल, हेल्पमोर इज, हर सिस्टर इज नॉट आहे, नॉट चं काय होणार, पॉझिटिव्ह होणार, हर सिस्टर इज ऍज, ऍज कशामुळे लागायचं आहे बघा, पॉझिटिव्ह डिग्रीचा फॉर्म्युला काय, ऍडजेक्टिव्ह सॉरी ऍज प्लस ऍडजेक्टिव्ह प्लस ऍज किंवा सो प्लस ऍडजेक्टिव्ह प्लस ऍज, हाय ना इथं नॉट, नॉटला काढल्या, त्यानंतर इला इयरला पण काढल्या आणि दॅनला पण काढायचं आहे, काढितल्या, हर सिस्टर इज ऍज टॉल ऍज शी, हा झाला पहिला, दुसरा काय होता बघा, फ्रेंच इज नॉट मोर इम्पॉर्टंट दॅन इंग्लिश, फ्रेंच, फ्रेंच काय पहिला सब्जेक्ट आहे आणि दुसरा सब्जेक्ट काय, सेकंड सब्जेक्ट काय इंग्लिश आहे, जो सेकंड जो सब्जेक्ट आहे त्याला कुठे लिहायचं आहे आपल्याला, कुठे लिहायचं आहे, सुरुवातीला लिहायचं आहे इंग्लिश, इंग्लिश नंतर काय लागेल, हेल्पिंग वर्ब लागेल, हेल्पिंग वर्ब कोणता वापरायचा आहे, इज, इज का वापरलाय, कारण सिंग्युलर आहे, सिंग्युलर साठी इज, इंग्लिश इज सो सो इम्पॉर्टंट ऍज, आता म्हणजे असं दादा इथं मोर आलं सर, बघा मोर आलेला आहे, मोर कशाचा फॉर्म्युला आहे आपल्यासाठी, कंपॅरेटिव्ह डिग्रीचा आहे, मोर प्लस ऍडजेक्टिव्ह जेव्हा येईल तो काय आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, मोरला काढून टाकायचा, त्यानंतर काय वापरायचं, सो इम्पॉर्टंट ऍज फ्रेंड, हा झाला दुसरा, तिसरा मध्ये काय होतं बघा, पुणे इज नॉट सो बिग ऍज मुंबई, फर्स्ट सब्जेक्ट काय आहे, पुणे आहे आणि सेकंड सब्जेक्ट काय आहे, मुंबई आहे, मुंबईला कुठे आणायचं आहे सुरुवातीला, त्यानंतर हेल्पिंग वर्ब बघा, बिगचं काय होणार, बिगर दॅन कशामुळे, कंपॅरेटिव्ह डिग्रीसाठी फॉर्म्युला आहे, बिगर दॅन पुणे, तर काय आलेलं आहे, अमिताभ इज टॉलर दॅन जया, जया आणि अमिताभ हे दोन सब्जेक्ट आहेत, पहिला सब्जेक्ट अमिताभ आहे, दुसरा सब्जेक्ट आहे जया, जयाला कुठे न्यायचं आहे, सुरुवातीला न्यायचं आहे, इज ला इज पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करायचं आहे, नॉट होणार, डॉलरचं टॉल होणार, दॅनचं काढून टाकायचं, कारण तो कंपॅरेटिव्ह डिग्रीचा आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीच कशामध्ये केल्या, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये, हे झालेले आहेत तुमचे चार सेंटेन्स, जर तुम्ही हे जरी लक्षात जर ठेवून द्या तर तुम्हाला एस एस सी बोर्डला एक ते दोन मार्क मिळू शकतात, जर तुम्हाला आपल्या चॅनल आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, धन्यवाद.